क्षणी वाटे कुणीय पुला हे वेडजे स्वप्नातुनी जपला दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे सुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसला हे वेड जे एक नंबर असते तीच ऑर्डर करू आपण ए पिंट्या बोला सर दोन झटका मी सर एक पाण्याची बॉटल चिड हो बिंदी शेट जागा बिगा आहे की ना मसाला आज पण फुल ते बसेना तुमचंच कॅन्टीन आहे हे पिंट्या हा माल साहेबांची व्यवस्था कर उपऱ्याच्या टेबलवर या बस या बाजू ओ माय गॉड ओ मालक बसायला जागा आहे का ओ मालक बघताय काय सांगा ना कुठे बसू आणि वाटच बघायची असेल आम्ही तर एखादा वेटिंग लाऊंज बनवायचा ना बर आणि अगदीच काही नाही तर एखादा टीव्ही तरी लावायचा तेवढाच टाइमपास ते लोक जेवणासाठी येतात टाइमपास साठी नाही मग काय उभे उभे ना जेऊ हो बिनी सेट आता लिहून ठेवा बर बर करतो करतो व्यवस्था करतो पिंट्या होय मालक साहेबांची ह्या टेबलवर व्यवस्था कर आणि हो टेबल साफ करून घे हो आणि एसी लाव रे मला खूप गर्मी होतीये एसी सॉरी एसी नाहीये पण तुम्ही काही काळजी करू नका पंख्या खालचा टेबल दिला जा बसा ए इथून कोण साफ करणार हो बाड बघत बसलाय लवकर कर चल काय तुझं ते फडक त्याचीच घाण लागते टेबलाला धन्य आहे तुमचं कॅन्टीन खायला काय रे तुम्ही सांगाल ते आणतो अच्छा एक काम ताजमहालावर चीज टाक काय तूच म्हणालास तुम्ही सांगाल ते आणतो राहू दे गरम काय सांग मिसळ पाव हो का मग आण ना पटकन हो चूक झाली चूक परत कधी नाही येणार या कॅन्टीन मध्ये काय मॅनेजमेंट काय सर्व्हिस साध्या खुर्च्यांवर कुशन्सही नाहीयेत अरे कुठे आहे तुझी मिसळ मिसळ बनवतोयस की माला बनवतोयस आण ना पटकन युजलेस एक्सक्यूज
मी मे आय थँक्यू हॅलो वेटर काही फायदा नाही इतक्या लवकर तो नाही ऐक मलाही खूप वेळ झालाय त्याला ऑर्डर देऊ अजूनही तो मिसळच बन वाट पाहून पाहून ना भूकच मेली माझी एक्सक्यूज मी हो असं नाही त्याला ऐकू जाईल असा आवाज द्या मी तुम्हाला ए बदीर इकडे अरे ये पटकन हो साहेब उगाच काय पण बोलायचं नाही नी टाक मारायची पिंट नाव आहे आपलं ते ऍटिट्यूड कोणाला दाखवतो रे ओके 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 सॉरी ऑर्डर घ्याल हो एक मिसळ पाव आणि थोडी कमी स्पायसी तुम्ही ह्याला सॉरी कशाला म्हणाला त्यांना हीच भाषा कळते बघितलं नाही कसा ऍटिट्यूड देऊन गेला आपल्याला जसं काय आम्ही अन्न छत्रात चाललोय असा बोलून गेला आम्हाला तुम्हाला सांगतो आपल्या देशात ना फक्त भिंतीवरच लिहिलं असत ग्राहक देवा समान पण प्रत्यक्षात काही जण आपल्याला भिकाऱ्यासारखी वागणूक देतात या उलट तुम्ही परदेशात आहा काय ट्रीटमेंट इथे तर कोणी अतिने बोलत पण बाय द वे आय एम आका आय एम स्नेहा मी नवीनच आहे इथे हा ऍक्च्युली माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की हे कॅन्टीन खूप जुनं आहे खूप प्रसिद्ध आहे म्हटलं बघूया तिकडची स्पेशालिटी काय पण इकडे येऊन पाहिलं तर एकंदर वातावरण पाहून भूकच मेली मी हॉटेल इंडस्ट्रीचाच बाय द वे मला माझ्या हॉटेलची चेन सुरू करायची ओके म्हणून मी नव्या नव्या आणि अशा छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये येतो आणि सर्वे करतो की नेमकी लोकांची आवड निवड काय हो कारण मला पण अपडेटेड राहावं लागतं ना नाहीतर बिझनेस कसा चालणार बाय द वे तुम्ही काय करता मी नुकतीच एक मल्टीनॅशनल कंपनी जॉईन केली ऍज अ सिनियर फ्लोअर मॅनेजर आज पहिलाच दिवस आहे सो कलिग्सना विचारलं छान खायला कुठे मिळेल तर त्यांनी इथे यायला सांगितलं ओ थँक्यू मी साहेबांची तुमची आणून देतो ए बधीर अजून एक प्लेट आण आम्ही हीच शेअर करतो नाही नाही घ्या तुम्ही हो मी कसली काळजी करून का तुमची मिसळ आणेस्तोपर्यंत खूप वेळ लावेल तो आपण हीच शेअर करू नो प्रॉब्लेम येतो आण रे लवकर आहून नाही प्लीज तुम्ही कसली काळजी करू नका बस 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 अरे घ्या हो काल असताय थँक्यू बिल अहो राहू द्या अहो नो डोंट वरी प्लीज प्लीज नेक्स्ट टाइम तुम्ही द्या अहो पण नको डोंट वरी एट ऑल येन ओके थँक्स फॉर द ट्रीट नो प्रॉब्लेम बाय
स्नेहा 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 नाइस नेम नाइस नेम. काय झालं आज लवकर सुट्टी झाली? नाही ऑफिसचंच काम आहे. फॉरेन डेलिगेट्सना भेटण्यासाठी मीटिंग आहे. जुहू रोडला आमची मेन ब्रांच आहे ना, तिथे जायचंय. टॅक्सीस नाही मिळाली सो बस स्टॉप. आता काय करू सुचत नाही. तुमचं ना बॅड लक. मी पण माझी गाडी आजच सर्व्हिसिंगला टाकली ना म्हणून. तुमची गाडी का? हो मी तुम्हाला ड्रॉप केलं असतं ना. ओह नो थँक्स. मग रिक्षा, आपण रिक्षाने जाऊया ना. आपण नाही म्हणजे तुम्ही 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 रिक्षाने जा ना. नाही ना, मी दोन रिक्षावाल्यांना थांबवलं पण मला जिथे जायचंय तिथे जाणार नाही असं सरळ म्हणाल. बाप रे, काही लोक इतका मास दाखवतात ना. मी जेव्हा आपल्याला अर्जंट असतो ना त्यावेळेस असं काहीतरी घडतं. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं हँडल. नाही नो थँक्स. अहो काय खरंच गरज नाही, तुम्ही असे उलटे का झाले? अहो गाडी एक रिक्षा. रिक्षा जू तारा रोड नाही का? रिकामात बसलायस ना, मग चल ना. या ना मॅडम, बसा ना. थँक्यू, थँक्यू सो मच. जर वेळेत पोचलात ना तरच थँक्यू. मला पण तिकडेच जायचंय, मी पण येतो. चल बसा बसा बसा, या आहो या. ओके बसा बसा हो. चलो भैया बघा. ओ आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरा खड्डे वाचून ही मुंबई पण ना मला कळतच नाही. माझा बिझनेस इथे सेटअप तरी कसा? तुम्ही का थांबला? तो काय प्रवचन ऐकताय मालक? चला लागत नाही. मला खूप टेन्शन आलं होतं की वेळेवर पोहोचते की नाही, पण थँक्यू सो मच, तुमच्यामुळे शक्य होत. अहो तुम्ही थँक्यू का बोलताय, मलाही इकडेच यायचं होतं. तुम्हाला खरं सांगतो, शेअरिंगचे ना दोन फायदे, एक तर पैसे कमी लागतात आणि दुसरं म्हणजे ट्रॅफिक कमी होत. शेअरिंग नाही हो, मी असं सहजच बोलत होतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वेळेत पोहोचा. भैया बस इधर साइड में रोक देना. हाँ बस. तुम्हाला इथेच जायचंय का? मागच्या लेन मध्येच ऑफिस आहे. ए भैया पीछे लो. आओ नको, राहू दे, जवळच आहे, जाईन मी. भैया कितना हुआ? कसलीही काळजी करू नका, मी देतो ना. तुम्हीच म्हणाला होतात ना शेअरिंग. पण मला पण याच बाजूला यायचं होतं ना. यावेळेस मी देतो, नेक्स्ट टाइम तुम्ही द्या. काही द्यायचंच असेल तर तुमचा नंबर द्या. What? माझा पण घ्या, म्हणजे मी पैसे मागायला तुम्हाला फोन करणार नाही, सणासुद्धीचे मेसेजेस करीन. नाही तसं नाही. तसं नाही तर द्या ना. बरं तुमचा नंबर द्या. हो मायसेल्फ आकाश. आकाश हो. मला एक मिस कॉल द्या ना, मी सेव्ह करतो. आला आला आला. आणि माझं नाव स्नेहा, रूपा नाही. हो 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 स्नेहा. यस 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 यस. चलो बाय बाय. थँक यू. हा तर कुठे घेऊ साहेब? न्यूटन आणि जवळच्या बस स्टॉपला. मला
ओय बधीर काय मालक किती झाला असता गल्ला? एसी लावाल इतपत तर नक्कीच झाला असेल. हो रागाने बघू नका माझ्याकडे, मला माहितीये रागाने बघताय. मालक तुम्ही एक एसी लावूनच घ्या, काय वातावरण मस्त थंड आहे, तुम्ही पण शांत राहाल, मग शांतपणे काम. तुमच्या भलेसाठी बोलतोय. त्याचं काय ना साहेब, आज आमचा एक माणूस कामावरच आला नाही म्हणून त्याची सगळी कामं मला करावी लागताय. अरे बापरे, असं कसा नाही आला? तुम्ही काही बोलणार नाहीत का त्याला? आजकालचे नोकर पण ना खूपच बेशिस्त झालेत. बोलेल, नक्की बोलेल, पण उद्या. अशी खरडपट्टी काढेल ना त्याची आणि असा झापेल ना त्याला, परत कधी सुट्टी मागायचं नावच काढणार नाही. असंही करू नका. हो म्हणजे काय, तरी नोकरी सोडून जाऊ नये. आजकाल काय विश्वासाची माणसं लवकर मिळत नाहीत ना. धन्यवाद, धन्यवाद सल्ल्यासाठी. पण आता आपण आपल्या मूळ रूपात दर्शन देणार आहात का प्रभू? हो, त्यासाठीच तर माझा अवतार झालाय. आज माझा प्रगट दे. बोल, मी तुझ्यासाठी काय करू? किचन मध्ये जा आणि धुलेली भांडी व्यवस्थित ठेवा, जा. नाही वत्सा, अजूनही थोडा वेळ बाकी. अरे किती तो माज आकाश, अरे मी तुझा मालक आहे रे, एकदम थोडा तरी आदर ठेवायचा होता. नो बॉस नो, मी तुला आधीच सांगितलं होतं, आज वाट दिवसाच्या दिवशी मी एकदम राजासारखा जगणार आहे. अरे काय मिळतं रे तुला असं एक खोटं वागू? आनंद, समाधान, आपणही कोणीतरी आहोत याची जाणीव. एक दिवस मनमुराद जगायला, ढाई दिन का सुलतान बनने का मजा ही कुछ और है मेरे दोस्त. लहानपणापासून अनाथ म्हणूनच वाढ. तुला माहिती बिन, अनाथ आश्रमात श्रीमंत माणसे, त्यांच्या मुलांना त्यांचा बर्थडे सेलिब्रेट कर, खूप मजा असायची, खाऊ कपडे सगळंच. तुला माहिती बिन, ज्याचा वाढदिवस असतो ना त्याला कोणीही रागवत, सगळे फक्त लाड, आपलेही लाड व्हावेत असं वाटायचं, म्हणून हा अट्टास. पण थँक्स अरविंदनी, आजच्या दिवशी तू मला जी सूट देतोस ना त्यामुळे पुढच्या पूर्ण वर्षातला आनंद मी आजच जगून देतो. खरंच थँक्स. आणि तुला सांगतो, आपल्याच हॉटेलमध्ये कस्टमर बनवून घेणं सॉलिड मजा येते, स्वतःचा अभिमान वाटतो. हो आणि मालकाला आणि पिंटेला शिव्या देण्यात गर्व वाटत असेल ना. अरे सॉरी यार, ते काय ना, काय झालं जरा इम्प्रेशनच्या चक्कर मध्ये थोडी ओव्हर ऍक्टिंग. तर मला सांग, त्या मुलीसोबत काय सुरू होत रे तुझं गुलूगुलू? हा ए गुलूगुलू वगैरे काय नाही, म्हणजे जस्ट जनरल गप्पा. गप्पा? गप्पा नाही, थापा थापा मारत होतास तू. काय तर म्हणे हॉटेलची चेन टाकणार. मग काय सांगायचं होतं तिला? अरे इतक्या मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीची ती सिनियर मॅनेजर होती, बघितलं नाही? काय पर्सनॅलिटी होती, काय स्टाईल होती, अशी एखादी मुलगी ना आपल्या आयुष्यात यावी. नको ती स्वप्न बघू नकोस. का रे, स्वप्न बघण्यात काय, स्वप्न बघायचीच असतील तर चांगली बघावीत ना, त्याचे पैसे नाही लागत. असो हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. अरे थँक्स यार. आणि हो, उद्यापासून रुटीन काम सुरू. काय? हो बाबा, उद्यापासून तू माझा मालक आणि मी तुझा नोकर. तुला माहितीये अजूनही थोडा वेळ बाकी आहे, चल मी तुला एक मस्त जंगी पार्टी देते, एक एक बिअरची. तू भी क्या याद रखेगा किस दिलदार से पाला पड़ा था. मालक तुमच्यातली अर्धी द्याल मला, तो आकाश त्याच्यातली नाही देणार. अर्धी तुला? अर्धी आकाश. एक काम कर, आज पावाच्या दाल आधी जरा जास्त सांग, कमी पडायला नको. आणि हो जरा फ्रेश पाव दे म्हणावं त्याला, दोन दिवसांपासून व्यवस्थित पाव देत नाही. आणि
भाज्यांची लिस्ट केलीस ना? हा हो हो केली. आकाश अरे तू मोबाईल जरा बाजूला ठेव, मी महत्वाचं बोलतोय तुझ्याशी. भाई हे पण महत्वाचंच काम, तिने अजूनही मला मेसेज का नाही केला? हे बघ आकाश, अरे ती मोठ्या घरची मुलगी आहे, या असल्या फंद्यात पडू नकोस. तुला काय वाटतं तुमची कॅज्युअल भेट झाली म्हणून तुझी मैत्री स्वीकारेल ती? हा अरे दिवा स्वप्न बघू नकोस. भाई स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती आधी बघावी तर लागतात, आणि माझ्या नशिबात असेल ना तर ती मुलगी मला पुन्हा नक्की भेट. आणि भाई आजकाल माझं नशीब जोरावर आहे. जिंदगी तो यूं ही चल रही थी, उनके आने से जीने लगा. ओ शायर, ही शायरी बंद करा मजनू, काय लवकर जा आणि लवकर या, त्याला सुटा. बिन्नी तुला एक सांगू? सांग ना. तू ना बोर आहेस, एकदम बोर. आता हा कशाला फोन करतोय? बोल बिन्नी. हा आकाश, अरे ते मसाल्याचं सामान सांगायचं राहूनच गेलं यार. मी अर्ध्या रस्त्यात आल्यावर तुला हे सगळं सुचतं, आधीच सांगत जा ना. हो हो ऐक, जरा कांदे बटाटे आहेत ना, त्यांचे दोन दोन गोणे जरा जास्त घेऊन ये. आणि हो ते साबुदाणा पण जरा जास्त घेऊन ये. नाही रे आता काय उपवास पकडणाऱ्यांची संख्या पण वाढली ना. हो बिन्नी मला सगळं आठवतंय, माझं सगळं लक्षात आहे. ठीक आहे मी आणीन. चल आता बोर नको करू, चल. हा हा ऐक ना, ए आका आका आकाश कढीपत्ता ऐकलंच नाही. ए पिंट्या जा मार्केटमधून कढीपत्ता घेऊन ये. हाय, ओळखलत का? ऑफकोर्स ओळखलं. व्हॉट अ कोइन्सिडन्स, मी तुमचाच विचार करत होतो आणि तुम्हीच समोर आलात. माझा विचार का? काल रात्री नाही का मी तुम्हाला मेसेज केला होता? हो आय एम सो सॉरी, मी तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकले. ऍक्च्युली मी कंपनीचा प्रोजेक्ट तयार करत होते ना, सो लक्षच नाही गेलं फोनकडे. म्हणजे मी मेसेज पाहिला पण रिप्लाय नाही दिला. आय एम सो सॉरी. ठीक आहे ठीक आहे, होताय होताय, नो प्रॉब्लेम. कामात बिझी होता. हो मग माता कुठे? मीटिंग? नाही नाही आज पर्सनल काम आहे. अच्छा, पण आज तुमची गाडी तुम्हाला, म्हणजे तुमची गाडी आज पण तुम्हाला ड्रॉप करायला आली नाही तुम्ही इथे बस स्टॉपवर? मीच गाडी नको म्हटलं. नाही पर्सनल कामासाठी कंपनीची गाडी कशाला ना, मला नाही आवडत असं ऍडव्हान्टेज घ्यायला. आणि तुम्हाला तर माहितीये ना इथे टॅक्सी आणि रिक्षाचा प्रॉब्लेम, सो बस. ग्रेट 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 ग्रेट, मला मला पटतंय तुम्ही जे बोलताय. म्हणजे खरंच तुमच्यासारखा जर प्रत्येकाने विचार केला असता तर किती मॅन पॉवर आणि किती पैसा वाचला असता. पण आपल्या इथे काय ना, सगळ्यांना सोयी आणि सुविधा फुकटच हव्या असतात. मी काल तुम्हाला मेसेज केला, तुम्हाला राग तर आला नाही ना? नाही नाही अजिबात नाही. नाही मला असं वाटलं. खरंच असं काही नाही. तुम्हाला काही बोलायचं आहे का? एक कॉम्प्लिमेंट देऊ का? कॉम्प्लिमेंट काय? काय बोला? तुमची स्माईल एकदम झकास आहे. बघा ना, बघा बघा बघा, तुमची स्माईल बघितली ना कसं मस्त फ्रेश वाटत. हो मग तुमच्या ऑफिसचे लोक किती लकी आहेत हो, म्हणजे तुमच्यासारखी लागवी आणि सुंदर पर्सनॅलिटी बरोबर काम करायला मिळत आहे. मला खरं सांगा, तुमच्या ऑफिसचं वातावरण तुमच्या स्माईल मुळेच बनत असेल ना? काही काय नाही हो. बघा बघा ना, बघा बघा किती सुंदर स्माईल आहे. खरंच या स्माईल मध्ये ना काहीतरी जादू आहे, समोरचा पटकन अट्रॅक्ट होतो. हे थोडं अति होतंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? नाही अजिबात नाही, अति नाही. मती गुंग होती तुमच्या स्माईल मध्ये. तुम्हाला जर पटत नसेल तर मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो, बघायचं. ते
ती मुलगी बघत ती तिघी जण आहेत तिथे ब्यूटॉप तिच्या चेहऱ्यावर बघा कसे पारा वाजले असं वाटतं की अख्ख्या जगाचं टेन्शन तिनेच घेतलंय तिला बघून कधी कोणाला फ्रेश वाटू शकत नाहीतर तुम्ही तुमचं हसणं तुमचं बोलणं तुमची स्माईल किती सुंदर एखाद्या टॉटवीत बोलावास तुम्ही थट्टा करताय ना माझी थट्टा नाही मी तर तुमची स्तुती करताय सुंदर मुलीची स्तुती न करणं म्हणजे तिच्या सौंदर्याचा अपमान मी ते पण तुम्हाला आत्ताच प्रूव्ह करून दाखवतो चला ना कुठेतरी मस्त कॉफी घेता घेता सांगतो आओ नको का ऍक्च्युली आज जरा एक इम्पॉर्टंट काम आहे आपण नंतर कधीतरी घेऊया ना कॉफी कधी बघूयात दोघांना सुटेबल वेळ असेल तेव्हा मी तुमच्या मेसेजची वाट बघेन मी करेन मेसेज माझी बस आली मी येते विन्नी शेठ माझं एक काम आहे तुमच्याकडे अच्छा काम तू पैसे सोडून काही मागू शकतोस नाही मला उधार उधार नकोय मला ना ऍडव्हान्स हवाय अच्छा मग आता काय मला स्नेहानी मेसेज केलाय बर मग तिला माझ्या सोबत डेट वर जायचंय हो आता पोरगी सोबत असेल तर खिशात पैसा नको का हे बघ फार नको पण तू निदान मला अर्ध्या महिन्याचं तरी ऍडव्हान्स दे ना प्लीज आकाश एक तर तू आधी काहीच सेव्हिंग करत नाहीस सगळा पैसा खर्च करत असतो आणि आता तर काय तुला त्या मुलीसोबत डेट वर जायचंय इथून पुढे सगळा खर्च त्या मुलीवर करणार अरे नाही नाही असं नाहीये हे बघ खर तर तीच मला ट्रीट देणार आहे पण काय ना माझ्याकडे पण थोडे पैसे असायला हवे ना आकाश ती मोठ्या घरची पोर आहे हे डेट करणं फिरणं मौज मजा करणं ना हे तिला नेहमीच असेल मी अशा पोरींचा काही भरोसा नाही अरे तू चुकीचा विचार करतोयस स्नेहा अशी मुलगी नाही ती साधी सरळ आहे आणि माझा विश्वास ती मला नाही फसवणार तू आता प्रेमात पडलायस म्हणून तुला समजवणं जरा कठीणच आहे मला फक्त इतकं म्हणायचं आहे की तिने तुझा पेपर नेपकिन करू नये म्हणजे आधी प्रेमाची हूल द्यायची यूज करायचं नंतर सोडून जायचं अरे तू तू तिच्याबद्दल चुकीचं बोलतोयस ती अशी नाही आहे रे ती खूप चांगली मुलगी आणि समजा जर तिला माझा यूज करायचाच आहे तर ठीक आहे ना म्हणजे मी तेवढं तरी तिच्या कामी आलो माझ्यासाठी खूप आहे तुझी चुकी नाही इश्क ने तुझे निकम्मा किया है वरना तू भी आदमी था काम का असो हे घ्या आणि जरा जपून खर्च कर थँक यू बिन्नी शेठ तू लय भारी मी तुझा आभारी चल थँक्स बाय उघड आहे बाबा ऐक ना एक छोटीशी मदत कर बोल एका दिवसासाठी तुझा गॉगल वापरायला दे ना प्लीज ओके थँक यू बिन्नी अरे यार मी तुला खरं सांगतो मी तिच्या समोर हा दबडा मोबाईल घेऊन बसतो ना मला कसं तरी वाटतं मी माझा मोबाईल देणार नाही नाही अजिबात नाही अरे फक्त 4 तासांचाच प्रश्न आहे प्लीज दे ना प्लीज फक्त 4 तासांसाठी या प्रभू आणि तू हा ठेव म्हणजे एमर्जन्सी साठी तुला लागेल ठेव 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 अजून काही नाही या अजिबात बिन्नी पण जर तू विचारतोयस तर तुझ्या गाडीची चावी लंगोट देऊ नाही 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 नको 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 मी तुझ्यासारखा लंगोट वंगोट वापरत नाही ठीक आहे
आणि हो जरा हे म्हणजे जपून थँक्यू बिन्नी जपून वापरा. अरे परवाच सर्व्हिसिंग केली तिची हे आहे उद्या पण सर्व्हिसिंग आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा मला असं वाटलं होतं की त्याला खूप ऍटिट्यूड आहे. हे पण असं अजिबात नाहीये. म्हणजे ऍटिट्यूड नाहीये पण हा स्पष्ट वक्ते पण आहे. जे काही बोलतो ना ते एकदम थेट बोलतो. आणि अगं एवढा गर्भश्रीमंत असून सुद्धा इतका डाऊन टू अर्थ आहे. हे बघ तुला सांभाळून राहा सांगणं आहे माझं काम. पुढे तुझी मर्जी. ओके रेणू मला ना उद्या जरा बाहेर जायचंय तर उद्याचा दिवस फक्त मॅनेज करशील जरा ऑफिसमध्ये प्लीज. कुठे जायचंय तुला? मला ना आकाश बरोबर डेटला जायचंय. ए आणि तसंही उद्या शनिवार आहे फार काही काम नसतं ऑफिसमध्ये. प्लीज प्लीज मी परत असं नाही म्हणणार प्लीज. ठीक आहे पण स्नेहा तुला असं नाही वाटत की तू खूप घाई करतेस. आय मीन इतक्या लवकर रिलेशनशिप मध्ये? नो वे रिलेशनशिप वगैरे नाही आमच्यात मैत्री आहे बस. मित्रा मी तुला जे सांगितलं तुझ्या लक्षात आहे ना सगळं आठवत आहे ना? एकही चूक होऊ देऊ नकोस. मी तुला सांगितलं तसं तू केलंस तर आजवर तुला जितकी टिप मिळाली नाही ना मी तुला तितकी टिप. ओके चल आता कामाला लाग या. कम कम प्लीज कम. हॅव अ सीट. सॉरी मला यायला उशीर झाला. तो तर तुमचा हक्क आहे. निसर्गाने तुम्हाला इतकं सौंदर्य दिलंय ते खुलवण्यासाठी थोडा वेळ तर दिलाच पाहिजे. खूप सुंदर दिसतात. थँक्स. एक बोलू? बोला ना. आपण एकमेकांना आहो जाओ करून नको बोलू. आपण एकेरी बोललो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मी पण तेच म्हणणार होते तुम्हाला. तुला आता कसं मस्त फ्री वाटत. आधी कसं फॉर्मल वाटत होत आणि ऑकवर्ड वाटत होत. क्या तारीफ करू मैं आपके हुस्न की हर लफ्ज में खुशबू गुलाब. खुदा ने दिया है हमें इतना प्यारा दोस्त. हर लम्हा तमन्ना रहे आपसे मुलाकात की. बिखरी बिखरी जुल्फें और तेरा यूं इतराना. मार ना डाले हमें तेरा शर्माना. मैम दिस इज फॉर यू. काय चाललंय? का ग गुलाब तुला आवडत नाही? नाही आवडतो पण मग घे ना. आकाश
आणि माझ्यातर्फे तुझ्यासाठी एक छोटस. अरे पण नाही नको, माझ्या भावनेचा नाही तर किमान आपल्या मैत्रीचा मान. मला आधी सांगितलं असतंस तर मी पण तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले असते ना. मला तुझ्याकडून कुठलंही गिफ्ट नको. का असं नाही, मी पण घेणार तुझ्यासाठी काहीतरी. ठीक, मी जे मागीन ते देशील. आधी मागून तर बघ. स्नेहा, मला आयुष्यभराची साथ देशील. ते माझ्यासाठी लाईफ टाईम गिफ्ट असेल. स्नेहा, मी तुला पहिल्यांदा पाहिलं आणि मी तुझ्याकडे अट्रॅक्ट झालो. आधी मलाही वाटलं की हे फक्त अट्रॅक्शन, पण गेल्या काही दिवसांपासून मी फक्त तुझाच विचार करतो. इतका की माझं माझ्या कामातही लक्ष लागत आणि ते अट्रॅक्शन प्रेमात कधी बदललं हे माझं मलाच कळलं नाही. स्नेहा, मी जे काही बोलतोय एकदम खरं आणि मनापासून, पण तूच मला सांग, एक दोन वर्ष डेट करून मग प्रपोज कर गरजेचं आहे. प्रेम कधीही कुठेही कोणावरही होऊ शकतं, मग त्याला ताटकवणं मला नाही. म्हणून तुला थेट विचार. आकाश, आपल्यात फक्त मैत्री आहे. मित्रांनी प्रेम आणि लग्न नाही करायचं असं कुठे लिहून ठेवलंय, आणि चांगलं आहे ना, मग आपलं नातं मैत्रीपूर्ण आहे. आकाश, खूप घाई होते. मला नाही वाटत की घाई होती. इनफॅक्ट मला तर वाटतंय की खूप उशीर केली. स्नेहा, मी तुला सोडून अजून कुठल्याही मुलीचा विचार नाही करू शकत. तुझा मित्र बनून तुझ्या लग्नाची पत्रिका वाटण्यापेक्षा मी ठरवलं की मी तुझ्याशी लग्न करेन. स्नेहा, मी एक साधा सुधा सरळ मुलगा, मी काही महान वगैरे नाही, पण मी माझ्या प्रेमासाठी कुठलंही सॅक्रिफाईस करेन. पण कोणत्याही गोष्टीसाठी आपलं प्रेम सॅक्रिफाईस करणार नाही. मी तुझ्या नावाने हॉटेलची चेन सुरू करीन आणि रोज तुला वेगवेगळे डिशेस खायला घेईन. बोल, देशील का माझ्या आयुष्यभराची साथ? बोल मग, लग्न कधी करायचं? आकाश, जस्ट किडिंग. चल आपण केक कट करूया. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस, पण तुझ्या इतका सुंदर नक्कीच. लव्ह यू जा. लव्ह यू हनी. I love you, John. I love you too.
स्नेहाचे तिकीट बुक झाले? स्नेहा अरे कुठे? स्नेहा हा झालं का सुरू पुन्हा स्वप्नरंजन? काय जादू खेळली यार त्याने, मला दुसरं काही सुचतच नाही. वेड लागलंय तुला? खरंच वेड लागलंय मला, आकाशने वेड लावलंय मला. स्नेहा मी सिरियसली बोलते, मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये. काय झालंय? अगं ज्या नात्याची सुरुवात खोटेपणाने होते ते फार काळ नाही टिकत. असं का बोलतेस? कारण तू त्याला फसवतेस. त्याला जेव्हा कळेल की तू इथे सिनियर मॅनेजर नाहीयेस, फक्त एक रिसेप्शनिस्ट आहे, तेव्हा काय होईल? कळलं तर कळलं, आणि मला नाही वाटत त्याने आमच्या नात्यावर काही फरक पडणार. किती कॉन्फिडेंट आहेस तू त्याच्या बाबतीत स्नेहा. ग्रेट, एकदा माझी पण भेट घालून दे त्याच्याशी. भेटायचंय तुला, आधी एक झलक दाखवते, फोटो बघ ना त्याचा. पण लाईन नाही मारायची त्याच्यावर. हो प्लीज. आर यू शुअर हाच तुझा आकाश आहे? आय मीन तुझा बॉयफ्रेंड आहे? हो, चक्रावलीस ना, बघशील ना तर बेशुद्ध पडशील. ती वेळ तुझ्यावर येऊ नये म्हणजे झालं. म्हणजे? अगं मूर्ख बनवलंय त्याने तुला. हॉटेलची चेन आहे असं सांगून, ती बाजूची बिल्डिंग आहे ना तिथे कॅन्टीन आहे ना तिथे हा वेटर कम कुक कम हेल्परचं काम करतो. आई काय बोलतेस, प्लीज ह्या गोष्टीत मस्करी नाही. अगं मी खरंच सांगते, मी नेहमी जाते तिथे, मी त्याला चांगलं ओळखते. बरं तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना? ठीक आहे, चल उठू ये लवकर, चल.